नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागरी सहकारी बँकांच्या समस्येवरील उपाय हा भाग आपण पाहणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण नागरी सहकारी बँकांच्या कार्यामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या होत्या किंवा अडचणी होत्या त्या अडचणींचा भाग आपण पाहिलेला आहे. मग नागरी सहकारी बँकांच्या समस्यांवर कोणकोणते उपाय असू शकतात किंवा केले जाऊ शकतात तो भाग आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. ज्यामध्ये नागरी सहकारी बँकांच्या समस्यांवरील जो पहिला उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे उत्पादक कार्यावर भर देणं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नागरी सहकारी बँका या नागरी भागामध्ये, शहरी भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये त्या कार्य करत असतात. त्यांचं कार्यक्षेत्र हे शहरी किंवा निमशहरी भाग असतं आणि या कार्यक्षेत्रामधील नागरी सहकारी बँकांचं जे कर्ज वाटपाचं प्रमाण आहे त्या प्रमाण जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे लक्षात येऊ शकेल की नागरी सहकारी बँका या अनुत्पादक कार्यासाठी जास्तीत जास्त कर्ज वाटप करतात. आणि मग अनुत्पादक कर्जाचं प्रमाण जर वाढलं तर नागरी सहकारी बँकांच्या त्याचा परिणाम हा त्या थकबाकीवरती होतो. नागरी सहकारी बँकांची थकबाकी ही वाढत असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून नागरी सहकारी बँकांनी अनुत्पादक कार्यासाठी कर्ज वाटप प्रमाण हे कमी केलं पाहिजे आणि उत्पादक कार्यासाठी कर्जाचं वाटप हे जास्तीत जास्त ठेवलं पाहिजे. म्हणजेच त्या क्षेत्रामधल्या, त्या कार्यक्षेत्रामधल्या उत्पादन वाढीला चालना त्या ठिकाणी मिळू शकते. मग नागरी सहकारी बँकांनी शेतीवर आधारित जे उद्योग आहेत ज्यामध्ये दुग्ध व्यवसाय असतील, फळ भाजींचे व्यवसाय असतील, त्याचबरोबर अशा काही व्यवसायांना, शेती आधारित उद्योग व्यवसायांना कर्जाचं वाटप केलं पाहिजे की जेणेकरून त्या व्यवसायांच्या विकासाला चालना मिळू शकते. आणि नागरी सहकारी बँकांनी उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी म्हणजेच टीव्ही असेल, फ्रीज असेल, फर्निचर असेल, वॉशिंग मशीन असेल, वाहन खरेदी असेल, संगणक असेल, अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तूंच्या खरेदीसाठी कर्जाचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे. आणि उत्पादन घेणाऱ्या व्यवसायासाठी अशा प्रकारचं कर्जाचं वाटप जर त्यांनी केलं तर प्रामुख्यानं नागरी सहकारी बँकांचा विकास होऊ शकतो. आणि ही पहिली उपाय योजना नागरी सहकारी बँकांच्या समस्येवरती आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण दिलं पाहिजे. नागरी सहकारी बँकांमधील जो कर्मचारी असतो तो कर्मचारी हा अप्रशिक्षित असतो. नागरी सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना तितकंसं वेतन मिळत नाही कारण की नागरी सहकारी बँकांकडं भांडवलाची कमतरता असते आणि कमी वेतनामुळं त्या ठिकाणी काम करणारा कर्मचारी हा कार्यक्षमतेनं काम करू शकत नाही. आणि मग अशा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे. आधुनिक बँकिंग प्रणालीचं प्रशिक्षण नागरी सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे. त्यासाठी त्याच्यावरती खर्च नागरी सहकारी बँकांनी केला पाहिजे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य प्रकारची शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केली पाहिजे, कार्यशाळा भरवल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून नागरी सहकारी बँकांमधील कर्मचारी प्रशिक्षित झाल्याच्यानंतर
निश्चितच त्याच्या कार्यक्षमतेवरती त्याचा परिणाम होणार आहे। आणि जर प्रशिक्षित कर्मचारी असेल तर मग नागरी सहकारी बँकेचा विकास होऊ शकतो, त्याचा निश्चितच परिणाम हा नागरी सहकारी बँकांच्या विकासावरती झालेला आपल्याला दिसून येईल। त्यामुळे कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर पुढची जी उपाय योजना आपल्याला सांगता येईल ती म्हणजे भांडवलात वाढ करणे। आता यासाठी काय करावं लागेल नागरी सहकारी बँकांनी, तर नागरी सहकारी बँकांच्या भांडवलात वाढ करण्यासाठी नागरी सहकारी बँकांनी पहिल्यांदा आपल्या कार्यक्षेत्रातील सभासदांच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी वाढ केली पाहिजे। कारण की सभासदांच्या संख्येमध्ये वाढ झाली तर ठेवींचं प्रमाण वाढेल, आणि मग ठेवींचं प्रमाण जास्त झाल्याच्यानंतर कर्ज वाटपाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल। कर्ज वाटपाचं प्रमाण जास्त झाल्याच्यानंतर आणखीन ठेवींचं प्रमाण नागरी सहकारी बँकांमध्ये वाढू शकतं। आणि ही साखळी नागरी सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे। आणि सभासद वाढल्याच्यानंतर भाग भांडवल वाढेल, प्रवेश शुल्काचं प्रमाण वाढेल, आणि या सर्व कारणांमुळे नागरी सहकारी बँकांच्या भांडवलामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते। त्याचबरोबर ठेवींवरती जर आकर्षक व्याजदर त्या ठिकाणी दिलं तर त्या नागरी सहकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवींचंही प्रमाण वाढेल आणि भांडवलामध्ये निश्चितच वाढ नागरी सहकारी बँकांच्या होऊ शकते। आणि म्हणून नागरी सहकारी बँकांनी जर स्वतःचा विकास करायचा असेल नागरी सहकारी बँकांना, तर त्यांनी आपल्या भांडवलामध्ये निश्चितच वाढ केली पाहिजे। आणि ही एक उपाय योजना आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते। त्यानंतर पुढची जी उपाययोजना आहे ती म्हणजे कार्यक्षम व्यवस्थापन। तर कोणत्याही सहकारी संस्थेचा विकास साधायचा असेल तर त्या सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हे कार्यक्षम असायला पाहिजे, प्रभावी असायला पाहिजे, तर त्या सहकारी संस्थेचा विकास होऊ शकतो। आणि नागरी सहकारी बँकांमधील जे संचालक मंडळ असतं किंवा अधिकारी असतात किंवा नागरी सहकारी बँकांमधील प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था नागरी सहकारी बँकांनी केली पाहिजे। प्रशिक्षण त्यांना दिलं, संचालकांना प्रशिक्षण दिलं, नागरी सहकारी बँकांमधल्या अंतर्गत घटकांना जर प्रशिक्षण दिलं तर निश्चितच आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की नागरी सहकारी बँकांचं व्यवस्थापन हे दर्जेदार होईल। आणि नागरी सहकारी बँकांचं व्यवस्थापन जर सुधारलं, व्यवस्थापन जर कार्यक्षम झालं, तर नागरी सहकारी बँकांच्या विकासावरती त्याचा परिणाम होऊ शकतो। आणि म्हणून कार्यक्षम व्यवस्थापन निर्माण करण्याचा प्रयत्न हा नागरी सहकारी बँकांनी त्या ठिकाणी केला पाहिजे। त्यानंतर पुढची जी उपाय योजना आहे ती म्हणजे समतोल विकास। तर असं म्हटलं जातं की नागरी सहकारी बँकांचा जो विकास झालेला आहे तो असमतोल अशा दृष्टिकोनातून आहे, म्हणजे केवळ राज्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर तो महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा काहीच राज्यांमध्ये नागरी सहकारी बँकांचा विकास झालेला आहे। बाकीच्याही राज्यांमध्ये नागरी सहकारी बँकांचा विकास झाला पाहिजे। त्याचबरोबर जी मागासलेली असा भाग आहे किंवा शहरं आहेत अशा कार्यक्षेत्रामध्ये, अशा शहरी भागामध्ये नागरी सहकारी बँकांचा विकास झाला पाहिजे, नागरी सहकारी बँकांची संख्या अशा दृष्टिकोनातून वाढली पाहिजे की ज्या ठिकाणी विकास झालेला नाही। तर नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की नागरी सहकारी बँका या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या स्थापन झाल्या पाहिजेत। आणि आपल्या सभासदांच्या, त्याचबरोबर बिगर सभासदांच्या ठेवींचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं पाहिजे, आणि तरच त्या नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास त्या ठिकाणी साधला जाऊ शकतो। आणि हा एक आपल्याला
उपाय त्या ठिकाणी सांगता येऊ शकतो. बाकीचे आणखीन 5 उपाय त्या ठिकाणी राहिलेले आहेत, ते उपाय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.